नमस्कार, महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे। मी पूनम फडतरे। भाजपाचे उमेदवार खासदार संजय काका पाटील आणि वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांच्यात पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहेत। नेमकं काय बोलले आहेत ते पाहूयात। निवडणूक लोकसभेची लागलेली आहे, पण या जिल्ह्यामध्ये साहेब ग्रामपंचायतीची इलेक्शन लागल्यासारखी इलेक्शन लागलेली आहे। इथं वगैरे सर आहेत, रासपचे नेते आहेत, आरपीआयचे नेते आहेत, शिवसेनेचे नेते आहेत, महायुतीचे सगळ्यांचे घटक पक्ष आहेत। पण साहेब, अतिशय दर्जाहीन इलेक्शन, अतिशय दर्जाहीन टीका या निमित्तानं या ठिकाणी करण्याचा प्रयत्न चाललेला आहे। अखेरची धडपड आहे, केबिनवाली धडपड आहे। हे लोक जाणते लोक आहेत, शून्य लोक आहेत, लोकांना कळतं चांगलं काय वाईट काय, ह्या सगळ्या गोष्टीची आठवण ठेवणारा हा समाज आहे। कुठेतरी साहेब समाजाचं नाव घ्यायचं, समाजाच्या प्रश्नासाठी मी काम करतोय म्हणायचं, रात्री अपरात्री तुमच्याकडे यायचं, कागदावर सह्या घ्यायच्या, काल परवापर्यंत कागदच्या धाब्यावर डुप्लिकेट दारू विकणारा माणूस साहेब, तुमचा हात नुसता लागल्या गडीत ताणात यायला लागला, हेलिकॉप्टर काय घेऊन फिरायला लागला, गाडा घोडा। सीएम साहेब, उद्याची 23 तारीख संपणार आहे इलेक्शनला, मतदान करणार आहेत लोक, लोकांनी कौल घेतलेला आहे, लोकांनी पाहिलेलं आहे 5 वर्ष आपल्यासाठी रात्रीचा दिवस करून कोण काम करतंय, आपल्या सुखदुःखात कोण येतंय, आपल्या प्रश्नांची उकल सोडवणूक कोण करतंय, हे सगळ्या लोकांना कळतं। समाजाचं नाव घेऊन भावनिक आवाहन करायचं, इमोशनल ब्लॅकमेलिंग करायचं, कुठंतरी 4 टक्क्यांना धरायचं, भीती घालायला बघायचं। उद्याच्या 23 तारखेनंतर हा संजय पाटील पुरेसा आहे, कुणाची गरज नाही। तो संजय पाटील आजही जिवंत आहे, कुणाला कुणी आज 23 तारखेपर्यंत आपण शांततेनं जायचंय। उद्याच्या काळामध्ये आपण सगळ्यांनी या सगळ्या गोष्टीची आठवण ठेवली पाहिजे। माझ्यावर खोटे नाटे आरोप केले जातात, साहेब मी पाप पुण्य नीती अनिती धर्म अधर्म सत्य असत्य साधू संतांच्या चरणापाशी जाणारा एक साधक आहे। मला माहितीये जीवनामध्ये येऊन चांगलं केलं तर आयुष्यामध्ये पुण्यही मिळणार आहे, ह्या गोरगरीब जनतेचे आशीर्वाद मिळाले तर आत्मकल्याण होणार आहे। साहेब माझ्यावर आरोप केले जातात, संस्था उभा करताना आणलेले पैसे संजय काकांनी खाल्ले डापले, काय वाटेल ते आरोप चाललेले आहेत। मी यावर विश्लेषण करत नाही, लोकांना संजय पाटील माहिती आहे। गेले 25 वर्ष माझं राजकीय आणि सामाजिक आयुष्य ही सगळी मंडळी बघताय। पण मला विनंती करायची आहे की तुम्हाला भडकवण्याचं, तुम्हाला कुठंतरी तुम्हाला त्या ठिकाणी चिडवण्याचं काम या ठिकाणी इलेक्शनच्या माध्यमातून होत आहे। मी हात जोडून विनंती करतो की आपल्याला इलेक्शन शांततेनं पार पाडायचं आहे। मताधिक्य दोघांची जीवनी बेरीज होणार नाही, तेवढ्या मोठ्या मताधिक्यानं तुम्ही मला निवडून देण्याचं ठरवलंय, तुम्ही काळजी करू नका। कोण कितीही शब मांडू दे आणि त्यांच्या आडून साहेब कोणी कितीही माझ्यावर वार करण्याचा प्रयत्न करू दे, हा संजय पाटील साहेब ह्याचे सगळे हिशोब चुकत्या केल्याशिवाय मी गप्प बसणारा माणूस नाही। या जिल्ह्यामध्ये पाठीमागून वार करण्याची भूमिका सुरू झाली, काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस जाती धर्माचा उल्लेख साहेब या ठिकाणी वेगवेगळ्या प्रक्रिया जिल्ह्यामध्ये सुरू झालेल्या आहेत, जातीपातीचं राजकारण सुरू केलेलं आहे। पण तरी सुद्धा परमेश्वराच्या कृपेनं आणि तुमच्या आशीर्वादानं, साहेबांच्या आशीर्वादानं या ठिकाणी मोठ्या मताधिक्यानं तुम्ही मला लोकसभेमध्ये पाठवणार आहे। संजय काकांची आता पायाखालची वाळू घसरलेली आहे, संजय काकांच्या डोक्यावर परिणाम व्हायची आता वेळ आलेली आहे। कारण अमित शहा हे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि अमित शहांची सभा रिकाम्या खुर्च्या ज्या महिला होत्या त्या 300 रुपये पगारानं आणल्या होत्या। मी आता सगळी माहिती घेतली, अमित शहाने त्यांची खरडपट्टी केलेली आहे, त्याची बिनसाबणानं दाढी करायचा प्रकार तिथं घडलाय, परत त्यांनी उलटी दाढी खालच्या कार्यकर्त्यांची केलेली आहे आणि तिथून ते जतला गेले होते। मी आता हेलिकॉप्टरनं फिरतोय कारण इथं विमानतळाची सोय नाही आहे, जर सांगलीमध्ये विमानतळ असतं तर मी स्पेशल विमान घेऊन फिरलो असतो। आणि समाजाला मी काय करतोय ते समाजाला माहित आहे ना, संजय पाटलांनी चमचेगिरी करायची गरज नाही ना। संजय पाटील कोण आहे?
संजय पाटलांना ह्यामध्ये लुडबुड करायची गरज नाही. समाज बघल ना माझा, मी हेलिकॉप्टरनं फिरायचं, विमानानं फिरायचं का जेटनं फिरायचं, ते समाजानं मला गुण दोषासहित ऍक्सेप्ट केलंय. माझ्या काही चुका असतील तर समाज मला माफ करत, माझं काही बरोबर असेल तर माझ्या बरोबर येईल. त्यामध्ये संजय पाटला दखलपात्र नाही आहे, त्यांच्या स्टेटमेंटला फार महत्व नाही. आणि त्यांना आता माहित आहे, सगळे रिपोर्ट माझ्या बाजून आलेले आहेत. सांगली जिल्ह्यामध्ये लोकसभेची निवडणूक हे लढवत आहे, तासगाव सारख्या शहरामध्ये त्यांना अमित शहांची सभा घ्यावी लागते आणि अमित शहांची सभा तासगाव मध्ये फेल होते, मग संजय पाटील काय करणार? एका दिवशी राष्ट्रीय अध्यक्ष आणि मुख्यमंत्री महोदय 1000 लोक माझ्या सभेला होते, सहज येतो चौकात नुसतो उभा राहिला होतो. आज त्यांनी सगळी ताकद लावून 2500 लोक तिथे होती. त्यामुळं ते 100% पडलेले आहेत, त्यांच्या बोलण्याला काही महत्व नाही. मी हेलिकॉप्टर मधून फिरो नाही तर विमानातनं फिरो, आणि मी फिरतोच ना. ते काय चोरून फिरतोय का? तुम्हाला कोणा तर मागं लागून फिरायला लागतं, मी स्वतः तर घेऊन फिरतोय ना. त्यामध्ये पुढं जर विमानतळ सांगलीमध्ये मी खासदार झाल्यावर करेन तेव्हा मी विमानानं फिरेन, ती गरज आहे ना. पूर्वीचा संजय पाटील अजून जिवंत आहे असं निवडणुकीनंतर हिशोब चुकता करणार. पूर्वीचा पाटील हा बंपक माणूस आहे. संजय पाटलांना माझं ओपन चॅलेंज आहे, 23 तारखेनंतर मी इथंच आहे ना, मी जिल्हा सोडून जात नाही. काय माझे वाकडे करायचे संजय पाटलांना करावं, मी त्याला खंबीर आहे. बंपक माणूस आहे तो, काही काही वाकडं करत नसतो. माझं चॅलेंज आहे त्या माणसाला, 23 तारखेनंतर मी इथंच आहे ना, काय सांगली जिल्हा सोडून जातोय का? माझ्या बरोबर असणाऱ्या एकाही माणसाच्या केसाला धक्का लावू शकत नाही संजय पाटील, आणि माझं त्यांना ओपन चॅलेंज आहे. अजून 4 दिवस आहे, निवडणुकीमध्ये पण करा आणि निवडणुकीनंतर पण करा. माझा जन्म त्यासाठी झालाय ना. असले खूप दादा मी बघितले, असे 500 दादा माझ्यावर असतील, राज्यभरातील लोक सगळी अशी सगळी माझ्याबरोबर आहेत. असला काही उद्योग करायचा त्यांनी भानगडीत पडू नये, विचाराची लढाई लढावी. आणि मुख्यमंत्र्यांच्या समोर हे बोलतंय, माझा संजय पाटील जुना जागा असे, मला वाटतं हे 7-8 भाषणं झाली त्यांची जिल्ह्यामध्ये, हे जुनंच भाषण आहे त्यांचं. मग जुना संजय पाटील, जुना म्हणजे तू कोण होता, कोण आहे? या सांगली मध्ये पळून जायची का गरज भासली? सांगलीमध्ये तुम्हाला नीट करता आलं नाही, तुम्ही गावाड जाताय आणि परत तेच तेच तेच. आता लोकांना हे सगळं संपलंय, भयमुक्त जिल्हा झालाय. तासगाव सारख्या सावळद सारख्या गावामध्ये, संजय पाटलांच्या गावापासून 7 किलोमीटर वरती सावळद आहे, त्या गावामध्ये माझी उंचायची सभा झाली परवा, तुम्ही बघितले असेल. आणि मी रात्री 3 तास लेट गेलो त्या सभेला. त्या गावामध्ये आराराबांचं राजकारण त्या गावानं स्टँड केलंय. अशा सावळद मध्ये आराराबांची सभा झालेली आहे, शरद पवार साहेबांची सभा झालेली आहे, धनंजय मुंडेची सभा झालेली आहे, राष्ट्रीय जेवढे नेते आहेत त्यांची सावळद मध्ये सभा झाल्या. त्या सगळ्या सभांचं रेकॉर्ड तिथं मोडलं. कारण काय? तर लोक म्हटली की संजय पाटलांची दहशत आणि दादागिरी आता आम्हाला वाटत नाही, आता भयमुक्त तालुका झालाय. तासगाव मधल्या सभेला तुमची लोक येत नाही, म्हणजे यांची दहशत किती राहिली असेल बघा ना. आणि त्यांना काय याचा गुण असा आहे, या असे आतापर्यंत हेच उद्योग करत आले. या जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना दरडावून ठेवणं, दादागिरी करणं, तुम्हाला मी संजय पाटील बोलतोय बघून घेईन, या असल्याला आता कोण कुत्र खात नाही, असल्या विषयाला कोणी भीक घालणार नाही, आणि मी तर अजिबात घालणार नाही. या लोकसभेमध्ये आता खासदार आहेच ना तुम्ही, आता तुम्ही 23 तारखेपर्यंत खासदार आहेच ना, परत खासदार होऊन काय करणार आहे? आता आहेच ना खासदार, परत खासदार व्हायचा विषय नाही. तुम्ही माझी असणार आहे 23 तारखेनंतर, आणि या जिल्ह्यामध्ये कोणी दखल घेणार नाही, जिल्ह्यातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे. आणि तुम्ही अमित शहाची सभा आज तासगाव मध्ये लावली, हा गोपीचंद एकटा सभा लावतोय तिथं, कोणालाही बोलवत नाही. माझी सभा मी योग्य वेळी तुम्हाला तारीख सांगतो, आता ती कुठल्या शाळेत घेतली होती मी माहित नाही, कुठं ग्राउंड आहे बघतो मी. ते ग्राउंड असेल तर त्याच्यापेक्षा मोठ्या ग्राउंड मध्ये मी सभा घेतो. तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्ष तिकिटासाठी तुमची 1-1 तिकीट दिल्यानंतर तुम्हाला राष्ट्रीय अध्यक्षाची सभा, आज त्यांचं भाजपमधलं सगळं झिरो झालंय. सीएम साहेबांना पण तिथं कळलं असेल की लोक किती आहेत, ते रोज 10 सभा करतात ना, 11 राज्य त्यांनी फिरून काढलेलं आहे, त्यांना सगळ्यांना माहिती आहे. आणि ते सीएम साहेबांच्या समोर इतक्या खालच्या लेवलला जात आहेत, म्हणजे मला किती घाबरलेत ते विचार करा तुम्ही. सगळीकडची परिस्थिती बदलली आहे. मी तुम्हालाही सगळ्यांना विनंती करतो, आता ते संजय पाटील अमक तमक फलान बाजीराव इनामदार असला काही विषय जिल्ह्यामध्ये राहिलेला नाही, तो विषय सुपडा साफ झालाय. कालांतरानं एक था संजय पाटील अशी म्हणायची वेळ जिल्ह्यातल्या लोकांना येईल. एक कोण तर खासदार होता, मी जिवंत आहे तोपर्यंत, आताच नाही मी सांगत 2019च, मी जिवंत आहे तोपर्यंत या संजय पाटलांना लोकसभा आणि विधानसभेचं तोंड बघू देत नाही. याच्या पलीकडं त्यांचं काही स्टेटमेंट मला द्यायचं नाही.